आयसीसी महिला विश्व चषकात झूलन गोस्वामीनं एक दिवसीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेण्याचा विक्रम रचलाय. आयसीसी महिला विश्वचषकात झूलन गोस्वामीनं एक दिवसीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेण्याचा विक्रम रचलाय. एक दिवसीय क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारी ती पहिली महिला गोलंदाज ठरली. कोणत्याही महिला क्रिकेटपटूला आतापर्यंत 200 विकेट्सचा टप्पाही गाठता आलेला नाही आणि त्यामुळे झूलन गोस्वामीचा विक्रम हा मोठा मानला जातो. क्रिकेटमध्ये 200 सामने खेळणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीत भारताची कर्णधार मिताली राज अव्वल स्थानी आहे. तिनं आतापर्यंत 229 एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. भारताची बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये चमकदार कामगिरी. भारतानं प्रतिष्ठित ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 19 वर्षीय गायत्री आणि 18 वर्षीय ट्रिसा यांनी पहिला सेट गमावल्यानंतर पुन्हा झुंज दिली आणि 2 मॅच पॉइंट्स वाचवले. कोरियाच्या सिलोई आणि शिन सेंग चान या द्वितीय मानांकित जोडीचा 14-21, 22-20, 21-15 असा पराभव केला. सुरुवातीला गायत्री आणि जॉली या पिछाडीवर होत्या. या जोडीला हरवताना गायत्री आणि जॉली या अननुभवी मुलींनी दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये मोक्याच्या क्षणी पुनरागमन. रशियाचे युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहे. रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध संपत नाही आहे. झापोरिजियामध्ये रशियन सैन्याचा गोळीबार. गोळीबारात 9 ठार तर 17 जखमी झाले. झापोरिजियामध्ये 38 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली. शस्त्रसाठा नष्ट करण्यासाठी रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहे. दक्षिण युक्रेनच्या झापोरिजियामध्ये शुक्रवारी रशियानं केलेल्या गोळीबारात 9 ठार तर 17 जखमी झाले. ही माहिती उपमहापौर अनातोली कुर्तियेव यांनी दिली. झापोरिजियामध्ये 38 तासांचा कर्फ्यू घोषित केला गेला.